बाय द वे, याचा जामीन कोणी दिला? जामीन मी दिलाय. तुम्ही? हो, मला वाटतं प्रत्येकाला सुधारण्याची एक संधी द्यायला हवी, नाही का? हो हो, बरोबर आहे, बरोबर आहे तुमचं म्हणणं इन्स्पेक्टर साहेब. ठीक आहे कुमार, मला वाटतं तुझ्यासाठी ही सुधारण्याची पहिली आणि शेवटची संधी होती. ओके, निघतो मी. थँक यू इन्स्पेक्टर. अरे गेले ते इन्स्पेक्टर साहेब, आईंची पण कंप्लेंट नोंदवली. आई कुठे आहे? कुठे आहे आई? अरे काय झालंय तिला? कुमार, डोंट गेट एक्साइटेड. आईला काही झालेलं नाही. मग पोलीस कंप्लेंट कशाला? हे बघ, आज सकाळपासून घरात नाहीये ती, आणि ती कुठे आम्हाला कोणाला काही माहिती नाही. अरे असं कसं होईल? कधी गेली ते तर माहिती असेल ना. अरे नाही, खरंच नाही. सकाळी त्यांच्या बेडरूम मध्ये बघितलं तेव्हा बेडरूम मध्ये त्या नव्हत्या. म्हणजे सकाळी गेली, पहाटे गेली, कधी गेली काय माहित नाही. तुम्ही अजून पोलीस कंप्लेंट केली नाही. कुमार, हळू बोलतो, उगा चोरडू नकोस. या गोष्टीची मला गावभर चर्चा नको आहे. वा, चर्चा? म्हणजे आई घर सोडून निघून गेलीये याची तुम्हाला काळजी नाहीये, तर चर्चा होईल याची तुम्हाला काळजी. सोफेस्टिकेटेड आहात रे तुम्ही, पक्के सोफेस्टिकेटेड. उद्या बुडाला विंचू चावला ना तरी ओरडणार नाही तुम्ही का? तर चर्चा होईल, लोक काय म्हणतील ना. कीव येते मला तुमची, कीव येते, कीव. कुमार, काय बोलतेस तू? एक नंबरचे स्वार्थी आहात तुम्ही, स्वार्थी. कुमार, ए, पोलीस कंप्लेंट का नाही केली ते बोलायचं. काय सांगणार होतो पोलीस स्टेशन वरती जाऊन? की आमचा भाऊ तुरुंगामध्ये आहे आणि हा धक्का सहन न होऊन आमची आई घरातून निघून गेली, असं? काल रात्री तू जो गोंधळ घातलास ना, त्याच्यामुळे घर सोडून गेली आई. आणि वरती तू आम्हाला सांगतोस? बघा ना, चोर तो चोर, वर चिडजो. ऐकून घेतो म्हणून जास्तच बोलतोय. काल जे झालं त्याला एकटा कुमारच जबाबदार होता. कुमारचं तुरुंगात जाण्यापेक्षा तुमचं घर सोडून जाणं जास्त जबाबदार होत. घर सोडून? कोण गेलं होतं घर सोडून? सगळेच. तोच धक्का बसला आईला. म्हणजे आई इथे एकटी असताना तुम्ही घर सोडून निघून गेलात? अच्छा 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 अच्छा, आता आलं माझ्या लक्षात. त्या विल साठी केलात ना तुम्ही हे सगळं? हलकट आणि स्वार्थी आहात नंबर एक चे. अरे तू मोठा सज्जन आहेस ना, मग तू काय करत होतास? तिचा लाडका आहेस ना तू? काल मारामाऱ्या करून तुरुंगात जाऊन बसलास तू. दुसऱ्याला दोष देताना आधी स्वतःकडे पाहावं जरा माणसानं, कळलं? ए, मी आहेच रे असा. पण कुमार शांत हो, इथं भांडत राहण्यापेक्षा आईला शोधणं जास्त महत्वाचं आहे. अरे पण मग पोलिसांना कळवायला नको का? आईची बदनामी झालेली चालेल का तुला? बाबूरावाने तिला शोधण्याची जबाबदारी घेतलीये, त्यांची माणसं शोधतील तिला. तू जरा शांत हो. शांत हो. वाच वाच. मलाही असाच शॉक बसला बातमी वाचली तेव्हा. लताबाई देशपांडे घरातून बेपत्ता, आमच्या प्रतिनिधीकडून. अरे पण या बातम्या या पेपरवाल्याला देतं कोण?
दिस इज शेअर नॉनसेन्स. ओढून काढले पाहिजे ते एकाला. अरे पण हा नॉनसेन्स करतं कोण ते कळायला हवं ना. अरे पण मला एक कळत नाही, या आमच्या पर्सनल गोष्टीमध्ये यांना इंटरेस्ट वाटतोच कसा? दुसऱ्या बातम्या नाही छापायला, डायरेक्ट घरात काय घुसता? हा पुढचा मुद्दा झाला राहुल. मुळात पहिला मुद्दा हा की ह्या बातम्या घरातून बाहेर जातात कुठून? घरातलंच कोणीतरी असणार रे. पण कोण? अरे हे पत्रकार तुला माहिती आहेत ना, त वरून ताकभात ओळखतात. आपल्या बायकांचं तुला माहिती आहे, यांच्यापैकीच कोणीतरी बोललं असणार. बट दिस इज व्हेरी डेंजरस ना राहुल. अरे माझा प्रॉब्लेम वेगळाच आहे रमेश. आता तुझा काय प्रॉब्लेम वेगळा आहे? अरे तुला कळत कसं नाही, बातमी पेपरामध्ये छापून आले म्हणजे एव्हाना अख्ख्या शहरात पसरली ती. आता तासा दोन तासामध्ये फोन यायला सुरुवात होईल लोकांचे, त्यांना काय उत्तर देणार आहे? तरी मी सांगत होतो ना की पोलीस कंप्लेंट देऊया म्हणून. आता त्या पोलिसांना पेपरात वाचून कळणार ही बातमी. आणि आज दिवसभरात कशाला, तासा दोन तासात तो इन्स्पेक्टर राणे हजर होणार इकडे चौकशी करायला, म्हणजे त्यालाही फेस करावं लागणार. आता काय? हे बघ, काल रात्रभर मी घरातच होतो, तुम्हाला कोणीतरी चुकीची बातमी दिली आहे. हे बघ कुमार, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. नाही नाही, गैरसमज तुमचा होतोय. मी खरंच काल रात्रभर घरातच होतो, कुठेही गेलेलो नाहीये. अरे तो नाही रे, मी इथे तुझ्यासाठी आलोय, हा तुझा गैरसमज आहे. माझ्यासाठी नाही, मग कोणासाठी आलात? आईंसाठी आलोय. सकाळी पेपरात बातमी वाचली आणि तसंच निघून आलो. बेपत्ता म्हणजे काय? नक्की कुठे गेल्या? तुम्ही नातेवाईकांकडे वगैरे चौकशी केली का? नाही नाही, तुम्ही त्या बातमीवर जाऊ नका, तिला सवय आहे. सवय असली हे असं अचानक मधनच गायब होण्याची. मागे एकदा माझ्या परीक्षेच्या दिवशीच गायब झाली होती. 3 दिवसानंतर असं कळलं की ती आदिवासींच्या पुनर्वसनासाठी आंदोलन करायला गेली होती. तरी पण मला वाटतं की तुम्ही एक रीतसर कंप्लेंट करावी. नाही हो, नाही म्हणजे खरंच त्याची काही गरज नाही. अरे असं कसं म्हणतोस कुमार तू? गरज आहे बाबा. इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला सांगू का, मी यांच्या केव्हापासून मागे लागलो की एक रीतसर कंप्लेंट नोंदवून टाका पोलिसांकडे म्हणून. कोणी ऐकतच नाही माझं. आपण? हा मी. मी रमेश कुलकर्णी. हॅलो, लताबाईंचा एकुलता एक जावई. अच्छा, काय इन्स्पेक्टर साहेब, मी कायद्याने चालणारा माणूस आहे म्हणून मी यांना म्हटलं की पोलिसांकडे एक रीतसर कंप्लेंट नोंदवून टाका. कोणी मनावर घेत नाही. अहो पण मग तुम्ही का नाही नोंदवत? हो खरं म्हणजे मलाही नोंदवता येईल, पण काय इन्स्पेक्टर साहेब, शेवटी मी पडलो जावई. कितीही म्हटलं तरी फरकच ना, त्यामुळे मी जाऊन कंप्लेंट नोंदवणं बरं नाही दिसणार ना. कसा नोंदवू शकतो मी? मग तुमच्या बायकोला सांगा, ती तर लताबाईंची मुलगीच आहे. हो तसंही करता येईल मला, पण काय इन्स्पेक्टर साहेब, घरात सगळे मोठे भाऊ हजर असताना तिनं जाऊन कंप्लेंट नोंदवणं म्हणजे अगदीच वाईट दिसेल, नाही का? तुम्ही म्हणता ते पण बरोबर आहे, पण काय की जोपर्यंत तुम्ही रीतसर कंप्लेंट नाही करत तोपर्यंत लिगली मी काहीच मदत करू शकत नाही. बघ तरी काही मदत लागल्यास सांगा. हो नक्की असं. वाटलं होतं घर सोडल्यानंतर तरी सगळ्या कटकटी संपतील, पण नाही. कुठे गेले असतील ग? कुठे जाणार ग, असतील इथेच कुठेतरी. मलाही तसंच वाटतंय, कदाचित हा स्टंट असेल. नाही तर काय, गेल्या वेळी नाही, घरात साठी शांती आणि या पोलीस स्टेशनमध्ये काय तर म्हणे सोशल वर्क. सोशल वर्क करावं? हो पण ते स्वतःला सोसेल इतकं करावं. तसं दुसऱ्यांना कशाला त्रास? दुसऱ्यांच्या त्रासाचा तसा प्रश्न नाही आहे, पण निदान स्वतःच्या वयाचा तरी विचार करायचा. या वयात हे असली थेर झेपत नसतील तर करावी कशाला. काही नाही, दुसऱ्याचं ऐकून घ्यायची मुळी सवयच नाही. सारखा आपला स्वतःचा शहाणपणा. दे तिकिटली दे. अगं म्हणून तर आपण दुसरीकडे गेलो ना. नाही तर काय ग, अगं 17 वेळा यांना ती भिकारडी माणसं भेटायला यायची, झोपडपट्टीतली, फुटपाथवरची. वीट आला मला.
आणि मुलांवर त्याचे वाईट संस्कार होते त्याचा काही विचारच नाही. पण दुनियेसमोर मात्र प्रख्यात समाजसेविका लताबाई देशपांडे. वहिनी प्रख्यात होत्याच ग. गोरगरिबांबद्दल किती कळवळा होता त्यांना. रंजना तू काळजी करू नकोस. आईना काही होणार नाही. त्या अगदी सुखरूप असतील. अगं इतक्या गोरगरिबांचा आशीर्वाद आहे त्यांच्या पाठीशी. तू खरंच काळजी करू नकोस. आम्ही आहोत ना. रंजना त्रास त्रास आहेत या लताबाई देशपांडे म्हणजे. मनोजराव सापडल्या. लताबाई सापडल्या. तुम्ही सांगा बघू कुठे सापडल्या असतील. तुम्ही आला ना सांगायला मग तुम्हीच सांगा ना. नाही तरी पण तुम्ही गेस्ट करा की म्हणजे अंदाज बांधा की बांधा बांधा. मी नाही गेस्ट करू शकत. तुम्ही सांगा. पंढरपुरात. पंढर पंढरपूरला. अहो तुम्हाला मी म्हटलं होतं का नाही की लताबाई महाराष्ट्रातल्या कंचवी कानाकोपऱ्यात गेल्या तरी आमचे कार्यकर्ते त्यांना बरोबर शोधून काढणार. म्हटलं होतं का नाही. पंढरपूर. आई पंढरपूरला गेली कशी. पण ती पण एक लई मोठी स्टोरी आहे. काय आमच्या झाडून समजा कार्यकर्त्यांना याच कामाला लावलं होतं. म्हणजे बघा अगदी ते वार लेवलवर. नाहीतरी रोजची कामं आम्ही कुठं करतो. पण म्हटलं नाही हे काम झालंच पाहिजे. नाहीतरी तुम्हाला आमच्या पक्षाची घोषणा माहितीच आहे की नाही. ते माहिती आहे मला. पण आई पंढरपूरला कशी पोहोचली. येतोय येतोय त्या पॉइंटवरच येतोय. काय आमचा एक कार्यकर्ता गेला होता पंढरपुरात. तो म्हणजे बघा इट्टलाचा लई भक्त आहे. सारखा इट्टल 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 करत असतो. तर तो नित्यप्रमाणे पांडुरंगाच्या दर्शनाला गेला. पांडुरंगाच्या पायावर त्यानं डोकं ठेवलं आणि चमत्कार झाला की. काय झालं. पांडुरंगाच्या पायाशी काय पाहिलं त्यानं. वीट आलं बघा माणसाचा वीट आला. काय म्हणला. वीट वीट पांडुरंगाच्या पायाखाली वीट असणार. नाही हो पांडुरंगाच्या पायाखाली त्यांना चक्क लताबाई दिसल्या. बरोबर ओळखलं त्यानं. त्याने आईला कसं ओळखलं. त्याच्याकडे का फोटो होता आईचा. नाही हो त्याला फोनवरनं सगळी माहिती कळवली होती. त्यानं बरोबर ओळखलं याच लताबाई म्हणून. मग येळ लागतोय. डायरेक्ट त्यानं विचारलं काय हो तुमचं नाव काय. त्या म्हणल्या लता देशपांडे. काय लता देशपांडे. बरं मी आता येऊ. नाही म्हणजे आता त्यांना आणायला तुमच्यापैकी कोण जाणार हे नक्की ठरवा आणि मला कळवा. येऊ मी. कोण जाणार. चहा घ्या. तेच मी म्हणत होती की आई अचानक पंढरपूरला गेल्या कशा. गेल्या असतील पांडुरंगाच्या दर्शनाला. मला वाटतं इथल्या सगळ्या गोंधळाला राजकारणाला कंटाळून गेले असतील मानसिक शांतीसाठी. मानसिक शांतीसाठीच असतील. नाही हल्ली त्यांना मानसिक शांतीची फार गरज होती. का काही ताण होता का त्यांना. ताण. अहो हजार ताण होते. सगळ्यांनी मिळून एखाद्याला पिडायचं ठरवलं तू बिचारा बापडा काय करेल. सगळ्यांनी म्हणजे. सगळ्यांनी म्हणजे हेच की राजकारण महागाई बेकारी त्यामुळे होणारे परिणाम या सगळ्याचा विचार करायचा म्हणजे डोक्याला ताप होणारच ना. हो हो मला माहितीये. सारखं कुणाच्या ना कुणाच्या भल्यासाठी काहीतरी करायचंच असायचं त्यांना. जाऊ द्या. त्या पंढरपूरला कशासाठी गेल्या आणि का गेल्या ह्याच्यापेक्षा त्या सापडल्या हा मुद्दा महत्वाचा आहे. पण आता त्यांना आणायला कोण जाणार हे ठरलं की नाही. नाही बघू कोण जाते. अजून काही ठरलेलं नाही. आपले मनोज भाऊ जातील ना. मला तर वाटतं सगळ्यांनी एकदम मिळून जावं. सगळ्यांनी शक्यच नाही. काय आई नाही त्या सगळ्यांच्या. निघा किचन मध्ये बघा काय ते. काय एवढा समजावून. काही गरज नाही आणायला बिणायला जायची. उगाच काय काहीतरी. अगं बरं नाही दिसत ते. अरे त्या बाबूरावांच्या माणसाने शोधून काढलं ना त्यांना. मग त्यांनाच आणायला सांग ना. अगं पण बाबूराव काय म्हणतील. काय म्हणणार आहेत. आणि काही म्हणाले ना तर खुशाल म्हणू देत. आपण सांगितलं होतं का आईना कुठेतरी जायला. आपल्या पायांनी गेल्या त्या आपल्या पायांनी येतील. पंढरपूर म्हणे कुठच्या कुठे आहे तर जवळ आहे का. ठीक आहे मी असं करतो मी राहुलला विचारून बघतो. अरे तू कशाला त्याला काही सांगायला जातोयस. त्याला जायचं असलं तर तो जाईल. त्याची पण आईच आहे ना. तू त्याला काही समजावायला जाऊ नको. पण मला नाही वाटत राहुल जायला तयार होईल. मी अजिबात जाणार नाही सांगून ठेवतो. मी नेहमी म्हणतो डोंट बी इमोशनल बी प्रॅक्टिकल.
आणि ती आजारी वगैरे असते ना, तर गोष्ट वेगळी आहे. शी इज फिट. अरे मग कोण जाणार त्यांना आणायला? बघू, रमेश नाहीतर मनोज कोणीतरी जाईल. ती मला एक कळत नाही, तिला जाऊन जायचं होतं तर पंढरपूरला कुठे जाऊन बसली? इथे कुठल्या तरी देवळात जाऊन बसायचं होतं. अरे पण मग तुला जायला सांगितलं तर त्यांनी? मी साफ सांगेन, मी जाणार नाही. मुळात हे पंढरपूर कुठे आहे ना हे शोधण्यापासून माझी तयारी आहे. मला एक ते डेट्रॉइटचा देऊळ माहिती आहे आपलं. उद्या तिला शोधायला मी गेलो ना, तर मला शोधायला मागणं माणसं पाठवायला लागतील. अहो माणूस पाठवून काय उपयोग? घरातल्या कोणी जबाबदार व्यक्तीने जायला नको का? हो ना, कोणीतरी जबाबदार माणसानं जायला पाहिजे वगैरे सगळं पटतंय मला ग. पण काय रंजू, मनोज आणि राहुल घरात असताना मी पुढे पुढे करणं बरं दिसत नाही ना. हो पण मला काय वाटतं, तुम्ही स्वतःहून सांगा ना मी आणायला जातो, म्हणजे कुणी काही बोलण्याचा प्रश्नच येत नाही. हो ते दोघे वाटच बघतायत कोण स्वतःहून म्हणतोय त्याची. हो मग चांगलं आहे ना, तुम्ही जा आणि आईला घेऊन या. बॅग भरू. ए काही वेडी बिडी आहेस काय तू? रंजू तुला माहितीये का पंढरपूरला जायला किती खर्च येतो ते, आणि अशा वेळी केलेला खर्च वसूल सुद्धा करता येत नाही, तो जातो बुडीत खात्यात. तुम्ही पैशाचा कसला विचार करताय? मग कुठून येणार आहेत पैसे? हे बघ रंजू, भावनेच्या आहारी जाऊन उधळपट्टी करण्यासाठी माझ्याकडे पैसे नाही, त्यामुळे उगाच तुम्ही जा अशी माझ्या मागे लागू नकोस. आहेत ना ते दोघे, बघतील त्यांचं काय ते. मनोज भाऊ मला काहीतरी बोलायचं आहे. आईंना आणायला तुम्हीच जाताय ना? नाही ठरवलं नाही अद्याप. हो मला तुम्ही विचाराल तर मी तुम्हाला हेच सांगेन की पंढरपूरला तुम्हीच जा, कारण आई फक्त तुमच्यासाठी पंढरपूरला गेले. माझ्यासाठी? हो मला नेहमी म्हणायच्या, माझं सगळं राहुललाच मिळालं पाहिजे. माझ्यासारखा प्रॅक्टिकल, विचारी, उगाच भावनांच्या आहारी जाणार नाही, आणि हे दोघं यांचा काही नेम नाही. पण मग हे सांगते ना, म्हणून या तिघांचा अडसर दूर करण्यासाठी तो हार्ट अटॅक, ते खोटं विल फक्त तुमच्या दोघांसाठीच. हो हा पण वसू, त्यामुळे केवढा गैरसमज झाला फुकटचा आमचा. अहो तोच तर दूर करण्यासाठी ते पंढरपूरला गेल्यात. झालं काय, आपली सगळी इस्टेट त्यांना तुमच्या नावावरती करायची आहे, पण हे दोघं तुम्हाला छळणार म्हणून त्यांनी खोटं विल बनवलं. बरं केलंस मला सगळं सांगितलं असते, नाहीतर केवढा मोठा घोटाळा झाला असता माहितीये. वसू एक काम कर. किती काम करू? वसू आता करशील? करीन की. हे बघ, आता जे काही मला सांगितलंयस ते घरात इतर कोणालाही सांगायचं नाही, म्हणजे अगदी रंजूला सुद्धा नाही. जायला ती आहे की बेडी नाही, म्हणजे काय आहे तिला वाटेल की मी इस्टेटीच्या लोभानच चाललोय पंढरपूरला. आलं आलं लक्षात आलं. आलं ना? हो तुम्ही काही काळजी करू नका. नको ना करू? एकदम बिंदास. एकदम थँक्यू. थँक्यू. नाही नाही मी बरोबर पोहोचतो, काळजीच करू नका तुम्ही. गाडी कधी आहे? एक मिनिट. आय वेळ आहे. ओके ओके. अरे बापरे आपण निघालो की काय रे, तू कुठे त्याला बँक बिक घेऊन? अरे कुठे म्हणजे पंढरपूरला आईला आणायला. तुला माहिती आहे पंढरपूर कुठे? काय जात थांब रे मी जातो. अरे असं काय करतोस? मी जाईन ना विचारत विचारत. ते पंढरपूर काय पुढच्या गल्लीत आहे काय? मला सगळं माहित आहे. मी इकडनं निघालो पोहोचलो पंढरपूर, तिकडनं निघालो पोहोचलो मुंबई. ऐकत नाही काय? अरे नाही काय की मी जाणं योग्य नाही का? बघ ना आता आई तिकडे कशी असेल, काय अवस्थेत असेल. आता मी डॉक्टर आहे म्हणजे मी तिला व्यवस्थित आणू शकेन ना. हे बघ ना मी सगळं घेऊन आलोय बरोबर. अरे वा काय काळजी आहे ना सगळ्यांना, आईची का तिच्या इस्टेटीची. तुला काय कळणार आहे आमच्या आत्म्याची भावना? भावना तुमचा काय संबंध रे भावनेशी? तुम्हाला फक्त एकच भावना माहिती आहे, ती म्हणजे स्वार्थ भावना. इस्टेट पाहिजे चलो पंढरपूर. हा पंढरपूरला कोण कोण चाललंय पंढरपूरला? हा समजे पांडुरंग हरी म्हणजे दिंडीत चालली जणू पंढरपूरला. पांडुरंग हरी आता कुणाला कुठं बी जायची गरज नाही.
अहो असं काय म्हणता बाबूराव, तुम्हीच बातमी आणली होती ना आमची आई पंढरपुरात आहे म्हणून, का ती खोटी आहे का बाबूराव? ही तुमची नुसतीच घोषणा झाली हा? अहो माझं म्हणणं तर ऐकून घ्या. अहो मी जायची गरज नाही एवढ्यासाठी म्हणलं की लताबाईनं मी घेऊनच आलोय. घेऊन आला आईला? कधी कुठे आहे आई? या काय लताबाई, लताबाई या की. मी लता देशपांडे.